हां मित्रांनो हे प्रॅक्टिकल नंबर एकोणीस आहे डिटर्मिनेशन ऑफ वेन आयसोलेट नंबर बाय कॅमेरा लुसिडा हे प्रॅक्टिकल तीनमधलं अतिशय महत्त्वाचं प्रॅक्टिकल आहे आणि या प्रॅक्टिकलच्या टायटलमध्ये आपल्याला दोन कीवर्ड वर्ड दिसत आहेत एक म्हणजे वेन आयसोलेट नंबर आणि दुसरा म्हणजे कॅमेरा लुसिडा तर वेन आयसोलेट नंबर म्हणजे काय हे यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यासाठी एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि कॅमेरा लुसिडा टेक्निक काय आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ तयार करतोय तर वेन आयसोलेट नंबर म्हणजे काय वेन आयसोलेट इज अ स्मॉल एरिया ऑफ ग्रीन टिश्यू अँड सराउंडेड बाय द वेन लेट्स सो वेन आयसोलेट इज अ स्मॉल एरिया ऑफ ग्रीन टिश्यू सराउंडेड बाय द वेनलेट्स वेनलेट्स म्हणजे काय तर पाण्यामध्ये शिरा असतात त्याला आपण वेण म्हणतो आणि बाय बायफरिग्रेटेड ज्या स्मॉल स्मॉल व्हेन असतात त्यांना आपण व्हेंटलेट म्हणतो आता त्या व्हेंटलेटमुळं एक पाण्यातला एक भाग जाळीदारपणा तयार होतो ते प्रत्येक जे हिजकोनल किंवा पेंटागोनल जाळी तयार होते त्या जाळीला म्हणतात व्हेंटलेट्स म्हणजे पाण्यामधली जी काही जाळीदारपणा आहे तो जाळीदारपणामधला एक एक युनिट एक जो स्मॉल पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो वेन आयसोलेट्स किंवा तुम्ही पाण्यातली जी जाळे आहे एका एक जाळीला एक वेनलेट आपण म्हणतो तर या वेनलेटचा नंबर किती आहे एका एम एम स्क्वेअर मध्ये सो हाव मेनी नंबर्स ऑफ वेन आयसोलेट्स आर देअर इन अ वन स्क्वेअर मिलीमीटर ऑफ लीप इज डिटरमाइंड हिअर इन दिस प्रॅक्टिकल आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते तर आपल्याला वेन आयसोलेट्स बघण्यासाठी एक प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आपल्याला करावं लागते त्याची रिक्वायरमेंट काय आहे तर लिव्हज ऑफ प्लांट एटी पर्सेंट अल्कोहोल लॅक्टिक ॲसिड आणि वॉचग्लास स्पिरिट लॅम्प आणि कॅमेरा लुसिडा तर कॅमेरावरसाठी आपण परत बघणार आहोत आता वेन आयसोलेट कसे कर तयार करायचे बघा लिप जे आहे ते लिप कट करायचं आता तीन पार्टमध्ये लिप कटायचं कर कट करायचं म्हणजे अपेक्स जो, जो रिजन आहे तो एक पार्ट मिडल पार्ट ऑफ लिप आणि बेसल पार्ट ऑफ लिप आता हे तीन पार्ट जे आहेत ते तीन पार्ट बॉईल करायची वॉटर त्यानंतर ते एटी पर्सेंट अल्कोहोलमध्ये पुन्हा बॉइलिंग करायचं आता बॉइलिंग कधीपर्यंत करायचं तर त्याचा ग्रीन कलर जो आहे तो ग्रीन कलर डिसेफेर होईल पर्यंत आता हे ग्रीन कलर डिसेफेअर झाला की पुढे काय करायचा त्याचा छोटासा एक पार्ट घ्यायचा आणि तो स्लाइडवर लॅक्टिक ॲसिडमध्ये माउंट करायचा आहे कशामध्ये लॅक्टिक ॲसिडमध्ये आणि तो मायक्रोस्कोपमध्ये आपण बघू शकतो आता मायक्रोस्कोपमध्ये जो आपण आय पीस वापरणार आहोत तो फायू एक्स वापरायचा आहे टेन एक्स वापरायचा नाही आलं का लक्षात त्यानंतर स्लाइडवर आपण हा जो लिपचा पीस ठेवलेला आहे तर त्या पीसवर आपल्याला वन एम एम स्क्वेअर एरिया करायचा आहे म्हणून ग्राफ वन सेंटीमीटरचा ग्राफ घ्यायचा आणि त्यामध्ये वन एम एम बाय वन एम एम एरिया जो आहे तो कट करून घ्यायचा आणि तो त्याच्यावर ठेवायचा म्हणजे एक छोटंसा रेक्टँग्युलर वन एम एमचा रेक्टँग्युल तयार होईल आणि त्यातून आपल्याला जेवढे वेन आयस्लेट आहेत ते काउंट करायचे आहेत एवढंच प्रॅक्टिकल आहे आता पहा इथं त्याचा जो अशा पद्धतीने आपल्याला वेन आय आयसलेट दिसतील वन एम एम बाय वन एम एम तर इथं साधारणतः एक तेवीस दिसत आहेत वेन आयसलेट आपल्याला टोमॅटा पण दिसत आहेत यामध्ये मग काय होतं आता ते वन एम एम एरियामध्ये किती आहेत हे आपल्याला नजर आपली हालते म्हणून काय करावं लागतं तर कॅमेरा नुसिटाने ते आपल्याला पेपरवर ड्रॉ करून घ्यावं हो लागतं तर आतमध्ये मायक्रोस्कोपमध्ये जसा स्पेसिमन दिसतो एखादा टी एस घेतला किंवा स्पोअर बघितले तर जे स्पोअरचा आकार किंवा टी एस ऑफ स्टेमली जे आहे ते जसं दिसतं तशी त्याची फिगर आपल्याला पेपरवर बाहेर काढावं लागते आहे अशी जेरास्कॉपीसारखी त्याच्यासाठी एक कॅमेरा लुसरले टेक्निक पूर्वी होतं आता आपण काय करतोय तर मायक्रो फोटोग्राफी करतो आहे म्हणजे काय डायरेक्ट आतमध्ये दिसते त्याचा फोटोच काढून घेतो आहे म्हणजे सोपं झालं पण पर... कॅमेरा लुसिडा अतिशय महत्त्वाचं टेक्निक आहे ते टेक्निक कस कशासाठी तर मायक्रोस्कोपमध्ये जे काही स्पेसिमन आपल्याला दिसतोय टी एस असेल स्पोर असतील किंवा काही बघतोय त्याचं पिक्चर त्याची फिगर काढण्यासाठी आपण जे टेक्निक वापरतो आहे त्याला कॅमेरा लुसिडा म्हणतात म्हणून कीवर्ड दुसरा कीवर्ड पहा मी काय सांगितलं होतं कॅमेरा लुसिडा आता तो कॅमेरा लुसिडा कसा असतो तर त्या कॅमेरा लुसिड अगोदर आपण हे वेन्स आयसोलेट ड्रॉ करून घेणार आणि मग ते काउंट करून इथं ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहिणार आहोत मग त्याची मेन व्हॅल्यू काढणार आहोत इथपर्यंतच प्रॅक्टिकल आहे पण महत्वाचं प्रॅक्टिकल जे आहे ते म्हणजे कॅमेरा लुसिडाचं टेक्निक काय आहे तर कॅमेरा लुसिडा अगोदर कसा दिसतोय बघूया तर हे पहा हा कॅमेरा लुसिडा आहे कॅमेरा काय आहे तर हा मिरर आहे हा मिरर अटॅच केलेला आहे इथं हा नॉब जो आहे त्या नॉबच्या सायं आपण मायक्रोस्कोपच्या मायक्रोस्कोपला अटॅच करतोय आणि अतिशय महत्वाचं पहा इथं इथं तुम्हाला एक बाब बघायला मिळते ती म्हणजे हा तर हा जो पार्ट आहे या पार्टला म्हणतात रिझम हा काय आहे तर आ, हा प्रिझम आहे इथं तो आयपीच्या वर ठेवायचा असतो हा इथं आयपीच्यावर ठेवायचा असतो आणि मग आपल्याला या मिरर आणि या प्रिझमच्या सहयान आपण जे स्पेसिमन आहे त्या स्पेसिमनचं पिक्चर किंवा फिगर ड्रॉ करू शकतो कशी ड्रॉ करायची मग या प्रिझमचा उपयोग काय तर प्रिझमचा उपयोग असा ज्यावेळी आपण हे कॅमेरा लुसिडा अटॅच करतो मायक्रोस्कोपला तो कसा अटॅच करायचा पहा हां तो कसा अटॅच करायचा तर तो असा अटॅच करावा लागतो आपल्याला हां असा अटॅच हा इथं समोर दिसतोय तुमचा तो, 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 तो प्रिझम आहे एकदम वर मायक्रोस्कोपच्या आय पीच्या वर जो दिसतोय तो प्रिझम आहे बरोबर आणि मग ही जी बाहेर जाते एक रॉड जातोय आय रॉड त्याला आपण मिरर अटॅच केला आहे आता अटॅचमेंट कशी असते पहा हा हे अशा पद्धतीन हा मिरर आहे हा हा अटॅचमेंट कशी असते पहा हा हा या साईडला मिरर आहे हा हे या नॉबच्या सायनं आय पीसला आपण अटॅच करतोय ह्या नॉबच्या साह्यानं बरोबर इथं माझा हात जो आहे त्याच्या खाली तिथं पेपर आपण ठेवलेला व्हाईट पेपर आणि व्हाईट पेपर आहे इथं ठेवलेला आणि मग एक स्लाइड लावायचा मायक्रोस्कोपला आणि आय पीच्या वर असा तो प्रिझम आहे तो प्रिझम ठेवायचा हा इथं मिरर दिसला का तुम्हाला मिरर हा मिरर आहे इथं हां आता काय करतोय पहा आपण इथून आपण मधून आयपीस मधून आतमध्ये बघतोय आपला स्पेसिमन दिसतोय इथं व्हाईट पेपर आहे की नाही त्या व्हाईट पेपरवर आपण पेन्सिल धरतोय आता ही जी पेन्सिल आहे इथं दिसतोय बघा बी पेन धरलाय आता ऍक्च्युली पेन्सिल आहे त्या पेनचं किंवा पेन्सिलचं जे टोक आहे ते टोक त्याची इमेज जी आहे ती इमेज पहा या पेनचं पेनच्या टोकाची जी है। इमेज आहे ती इमेज इथं मिररवर जाते मिररमधून ती प्रिझमवर वर जाते आणि प्रिझमधून ती आपल्याला आपला जो स्पेसिमन आहे की नाही त्या स्पेसिमनवर दिसते म्हणजे मायक्रोस्कोपमध्ये आपला पेन्सिलचं टोक आपल्याला बघायला मिळतंय इथंपर्यंत लक्षात आलं मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला पेन्सिलचं टोक बघायला मिळतं आता ते पेन्सिलचं जे टोक आहे ते आपला स्पेसिमन जो आहे त्या स्पेसिमनच्या बॉर्डरवर आपण फिरवला की इत आपला पेन जो आहे पेन्सिल जे आहे त्या पेन्सिल जसा बाहेर त्याची फिगर उमटायला सुरवात होते म्हणजे आपणच काढत असतो फक्त आपली पेन्सिलचं टोक जे आहे ते टोक आतमध्ये स्पेसिमनला दिसतं बरोबर मग आतलं जे काही आपली पेन्सिलचं टोक जे आहे ते आपण आतमध्ये स्पेसिमनच्या वर बरोबर फिरवतोय एक एक सेल काढतोय आपण बॉर्डर काढतोय इपिटर्मिस काढतोय जर स्पोर असतील तर स्पोरची आउटर लाईन काढतोय त्याच्यावर फिरवतोय आपण आणि त्याचं जे पिक्चर आहे ते पिक्चर इथं आपल्याला आपल्या पेपरवर उमटलेलं दिसतात हे जे पिक्चर आहे ते एक्झॅक्ट आतमध्ये जो स्पेसिमन आहे त्या स्पेसिमन सारखंच असतंय म्हणजे एक्झॅक्ट फोटोग्राफ काढल्यासारखं असतंय बरोबर इथपर्यंत लक्षात आलं म्हणजेच काय या कॅमेरा लुसिड सह्यानं एक्झॅक्ट स्पेसिमन आहे त्याचा सारखंच आपण ड्रॉईंग इथं करतोय आता मायक्रो फोटोग्राफीमुळे आपल्याला डायरेक्ट फोटो काढता येतोय पूर्वी अशी टेक्निक नव्हती मायक्रो फोटोग्राफी करता येत नव्हतं त्यावेळी आपण कॅमेरा लुसिडा वापरत होतो आता याचं प्रिन्सिपल कसं आहे पहा कॅमेरा लुसिटाचं प्रिन्सिपल आपण मिरर जो आहे तो मिरर दिसतोय का इथं तुम्हाला इथं मिरर दिसतोय पहा मिरर हां मिरर हां इथं पेपर आहे हा ड्रॉइंग पेपर म्हटले बघा टेबल सरफेस आहे आणि इथं आहे तो आपला प्रिझम आहे प्रिझम इथं प्रिझम तर काय होतंय इथून रे बाहेर पडतात पेन किंवा पेन्सिलच्या टोकावरून आणि सायमलटेनि ते जे आहे ते आपल्याला ऑब्जेक्ट आपला जो आहे स्पेसिमन आहे त्या स्पेसिमनच्या बॉर्डरवर आपल्याला आपली पेन्सिल दिसते आणि सायमलटेनिसली आपल्याला काय काय दिसते बघा आपली पेन्सिल पण दिसते आणि स्पेसिमन पण दिसतो इथं म्हणून रेचे डायग्राम असे दिसत आहेत आपल्याला तर या कॅमेरा लोसिटीच्या सह्यानं आपण फिगर काढू शकतो पिक्चर तयार करू शकतो मायक्रोस्कोपमध्ये जो ऑब्जेक्ट आहे आता हे आ, या व्हिडिओच्या सहाय्यानं मी एक्सप्लेन करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे ॲक्च्युअल टेक्निक जे आहे ते लॅबोरेटरीमध्ये स्किल हँड जर असेल तर अतिशय सोपं आहे आणि ते अतिशय छान आहे पण परीक्षेच्या दृष्टीनं तुम्ही एवढं जरी केलं तरी पुरेसं आहे एक्झामिनरला कॅमेरा लुसेलामध्ये महत्त्वाचा पार्ट कोणता तर पिझम हे लक्षात ठेवायचं त्यानंतर दोन नंबरचा महत्त्वाचा पार्ट मिरर त्यानंतर मग नॉब जे आहेत त्या नॉबच्या सहानं ऑब्जेक्टिव्हला आपण अटॅचमेंट किंवा अटॅचमेंट रिंग आहे एवढं तुम्ही एक्झामिनरला व्यवस्थित सांगा हा व्हिडिओ पूर्ण बघायला पाहिजे व्यवस्थित थँक्यू थँक्यू व्हेरी मच